सिंधुदुर्गमध्ये गुंडागर्दीचं राज्य इथे होत असेल तर या दहशतीच्या विरोधात आवाज बुलंद केला पाहिजे. आपल्या सभेच्या आधीच पोलिसांनी काही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना नोटिसा दिल्या होत्या, काय सांगा? पोलिसांनी नोटिसा देणं फार एक्सपेक्टेड आहे, कारण जिसकी लाठी उसकी भैंस होती है. सो जर सत्ता त्यांच्या हातात असेल तर सत्तेचा गैरवापर किती अतिरेकी पातळीवर करायचा हे त्यांच्या हातात आहे. आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टी अत्यंत सूडबुद्धीने ते वागत आहे आणि ती अतिरेकी पातळीने करत आहे. वाईट याचं वाटतं की या सगळ्यांमध्ये एकनाथभाऊंच्या हातात काहीच नाही. सुषमा अंधारीचा राणेसाहेबांवर किंवा त्यांच्या परिवाराबद्दल वैयक्तिक टीका केली तर त्यांना प्रत्युत्तर देणं अशी ती भाषा आणि पवित्र त्यांनी घेतला होता. हो, पण नंतर कुठे गायब झाले मला कळलंच नाही, कारण आम्ही कधीच कोणावर वैयक्तिक टीका करत नाही. जे करतो ते आम्ही अजेंड्यांवर बोलतो आणि छातीटोक बोलतो आहे. त्यामुळे मी इथे धडाधड तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवून सांगितले की काय पद्धतीने राणेंचं राजकारण गलिच्छ पातळीवर गेलेलं आहे. मुळात कुठलाही वैचारिक बेस नसलेली त्यांची ती दोन पारखी बारखी पोरं ज्या पद्धतीने बोलतात आणि लोकांना भासवण्याचा प्रयत्न करतात, हेतू हा आहे की सिंधुदुर्गमध्ये कधी काळी जो सिंधुदुर्ग मधुदंडवते बॅरिस्टर नाथ पै किंवा गोपाळराव दुखंडे साहेब किंवा श्रीधर नाईक साहेबांच्या नावाने ओळखला जायचा, अत्यंत विवेकशील असणारा हा जिल्हा जर आज राणे कुटुंबामुळे अत्यंत दहशतीखाली वागत जगत असेल आणि गुंडागर्दीचं राज्य इथे होत असेल तर या दहशतीच्या विरोधात आवाज बुलंद केला पाहिजे. आज महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं आम्ही नेमकं तेच केलं. चित्रावा यांनी असं म्हटलं की टिकली लावत नाही म्हणून ज्या वेळेला भिडे गुरुजी म्हणाले त्यावेळेला मात्र आक्षेप घेतला गेला आणि आता यांना साडी हवी आहे. काय मुळात ज्या चित्राजी आहेत ना त्यांचा त्या फ्रस्ट्रेशनमध्ये एक विचार आहे. त्यांना असं वाटत होतं की एवढे कष्ट घेतल्यावर भाजप त्यांना काहीतरी देईल, पण भाजपने ज्या अर्थी त्यांची आमदारकी डावललेली आहे त्यामुळे त्या वाटतील त्या पद्धतीने बरळत राहतात. या त्याच चित्रवाघ आहे ज्या संजय राठोडांच्या प्रकरणात चपलेने मारण्याची भाषा करत होत्या. आत्ता मात्र त्यांना ते प्रकरण थांबलं आहे असं वाटतं. परंतु दुसरा प्रश्न मग निर्माण होतो की मग चित्राजी त्या गोरमाटी समाजातल्या एका गरीब लेकीची आबरू तुम्ही चव्हाट्यावर आणायचा प्रयत्न केला, यासाठी तुम्हाला कुणी जबाबदार धरायचं? त्यामुळे चित्रवाघ जे काही चित्रविचित्र बोलतात ते काही फार असं मनावर घेण्यासारखं नसतं आणि त्या फक्त आणि फक्त भाजपशी बांधील राहून बोलतात. कारण या त्याच चित्रावाघ आहेत ज्या भाजपचे सोलापूरचे जिल्हाध्यक्षाच्या सोबत एका मायमाऊलीने हॉटेलमधून व्हिडिओ स्वतः तयार करून आपलं स्टेटस ओपन अप करत सांगितलं होतं, त्यावर त्या गप्प होत्या. राहुल शेवाळेच्या संदर्भाने एक बाई व्हिडिओ वारंवार पोस्ट करून करून न्याय मागते, त्यावरही त्या गप्पा आहेत. बिल्किस बानोच्या आरोपींना मिठाई भरवली गेली तेव्हाही त्या गप्प होत्या. उन्नाव हाथरस कठुआमध्येही त्या गप्प होत्या. त्यामुळे अशा ज्या काही राजकीय रोजगार हमी योजनेचे मजूर म्हणून वापरल्या जाणाऱ्या ज्या काही कार्यकर्त्या आहेत यांच्यावर मला फार बोलावंसं वाटत नाही. मग त्याने काय होतंय? गुन्हे दाखल होतील ना. अरे या देशामध्ये स्वातंत्र्य लढा लढताना कित्येक गुन्हे दाखल झाले, लोक हसत हसत फासावर गेले. एका अर्थाने आम्ही हे दुसरं स्वातंत्र्य युद्धच लढत आहोत. हे स्वातंत्र्य युद्ध इथल्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी आहे. इथली महागाई, इथली बेरोजगारी आणि इथला महिला असुरक्षिततेचा प्रश्न आणि भाजपचा स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर आणि जी मुजोरशाही चालू आहे या मुजोरीच्या विरोधातले हे स्वातंत्र्य युद्ध आहे. त्यामुळे असे काही गुन्हे दाखल झाले तरी यस आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहोत.